गेल्या काही दिवसांपासून म्हणजे 2-3 दिवसांपासून तुमच्या मोबाईलवरती मेसेज येत असतील की 15 जूनपासून पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार आहे. काही ठिकाणी व्हिडिओ देखील यायला लागलेत की लॉकडाऊन राज्यात पुन्हा एकदा सुरू झालाय. मात्र या सगळ्या अफवा असल्याचं आता खुद्द मुख्यमंत्री कार्यालयानं सांगितलेलं आहे. नेमक्या काय काय अफवा मागच्या 2-3 दिवसांपासून फिरत आहेत आणि आता मुख्यमंत्री कार्यालयानं यावरती काय स्पष्टीकरण दिलंय, जाणून घेऊया त्या सविस्तर रिपोर्टमधून. राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू होणार नाहीत, 15 जूनपासून लॉकडाऊन होणार ही अफवा आहे. मुख्यमंत्र्यांना हे सांगण्याची वेळ आली कारण पुन्हा अफवांचा बाजार गरम झाला होता. सध्या निर्बंध शिथिल केल्यानं बाजारपेठांमध्ये गर्दी दिसते. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे 3-13 वाजलेत, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थेट लोकांना इशाराच दिला. सरकार एकूण परिस्थितीचा अंदाज घेते आहे. जर का असं वाटलं की ही जी उघडीप आहे ती जीवघेणी ठरू शकते तर नाईलाजाने कदाचित आपल्याला पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, पण महाराष्ट्रातली जनता ही अतिशय सहकार्य करणारी आहे. मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला असतानाच अफवा उठू लागल्या. 15 जूनपासून लॉकडाऊन करणार असे मेसेजेस फिरू लागले, त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयानं पुन्हा ट्विट केलं. लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला विनंती आणि आवाहन केलं आहे की कुठंही गर्दी करू नका, शासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या. या ट्विट नंतर तर आता अफवा उठणार नाहीत या अपेक्षा आहेत. लॉकडाऊन पुन्हा लागणार नाही, तुम्ही फक्त अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, घराबाहेर पडला तर सोशल डिस्टन्सिंग नक्की पाळा. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. Oh,